काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड व बैठकीवर बहिष्काराचा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय. सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्यानं विश्वजित कदम यांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवलं आणि हा इशारा दिलाय. विश्वजित कदम यांची काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्यपदी 30 मार्च रोजी निवड करण्यात आली आहे. मात्र याच बैठकीवर समितीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कदमांनी दिलाय. सांगलीच्या जागेबाबत विश्वजित कदम यांची ठाम भूमिका आहे. जागेचा तिढा सुटत नसेल तर काँग्रेसच्या बैठकीला येणार नसल्याचा पवित्राच कदम यांनी घेतलाय. सांगलीचा तिढा सुटत नसल्यानं विश्वजित कदम आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. या क्षणाची आपण सर्वात मोठी बातमी पाहतो आहोत सांगलीच्या राजकारणातून. सांगलीच्या जागेवरून काँग्रेसचे विश्वजित कदम आक्रमक झाले. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवलेलं आहे आणि राज्य प्रचार समितीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलेला आहे. 30 मार्च रोजीच विश्वजित कदम यांची या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता सांगलीचा तिढा सुटत नसल्यानं विश्वजित कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच पत्र पाठवलेलं आहे आणि आपला निषेध व्यक्त केलेला. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सरफराज सांदी यांच्याकडून. सरफराज, काय नेमकं घडतंय सांगलीच्या राजकारणात आणि हा तिढा सुटण्याच्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवर काय प्रयत्न होत आहे? नक्कीच, सांगलीच्या जागेचा तिढा महाविकास आघाडीतला जो आहे तो कायम आहे. काँग्रेस या ठिकाणी सांगलीची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी ठाम भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यातूनच विश्वजित कदम जे आहेत त्यांनी काँग्रेसची उद्या होणारी प्रचार समितीची निवडीची बैठक जी आहे त्याच्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलेला आहे. नुकतंच त्यांची प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे आणि त्याची उद्या मुंबईमध्ये 1 वाजता बैठक होणार आहे. मात्र सांगलीच्या जागेचा जो तिढा आहे तो अद्यापपर्यंत सुटलेला नाही आहे. महाविकास आघाडीकडून याबाबत कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे विश्वजित कदम हे नाराज आहेत आणि त्यांनी यातून नाना पटोले यांना पत्र देखील पाठवलेलं आहे आणि या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं जी आहे ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद सरफराज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.